गुन्ह्यातील अटकेची कारवाई टाळण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना हुपरी पोलीस ठाण्यातील हवालदाराला प्रतिबंधक विभागानं अटक केली सुरेश बापू पाटील असं त्याचं नाव आहे लाच प्रतिबंधक विभागानं हुपरी पोलीस ठाण्याच्या आवारातच शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे पोलीस ठाण्याची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असताना झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांची खाबोगिरी चव्हाट्यावर आली आहे हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथं राहणारे कृष्णा दिवटे याच्यावर मारामारी प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे गुन्ह्यातील अटकेची कारवाई टाळण्यासाठी पोलीस हवालदार सुरेश पाटील यानं दिवटे याच्याकडे सात हजार रुपयांची मागणी केली होती चर्चेअंती चार हजार रुपयांवर तडजोड झाली मात्र दिवटे यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारातच चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार पाटील पथकाच्या जाळ्यात अडकला पोलीस उपाधीक्षक गिरीश गोडे यांच्या पथकानं केलेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील श्यामसुंदर बुचडे शरद पोरे संदीप पावलेकर रुपेश माने विष्णू गुरव यांचा समावेश होता दरम्यान तेवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी हुपरी पोलीस ठाण्यातील हवलदार दीपक सावंत आणि सात जानेवारी दोन हजार सोळा रोजी कॉन्स्टेबल धनाजी पाटील या दोघांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाच घेताना अटक केली होती आज पुन्हा लाच घेताना हवालदार जाळ्यात सापडल्यानं या आज पोलीस ठाण्यातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे